गुड मॉर्निंग स्टूडेंट, मी रवी सर, श्री चौलेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी। विद्यार्थी मित्रों, आपण सेल द युनिट ऑफ लाइफ, टॉपिक नेम ऐज सेल द युनिट ऑफ लाइफ, लेक्चर नंबर 9 मध्ये आहे। तर तुम्ही लेक्चर नंबर 1 पासून कंटिन्यू पाहत गेलात असेल तर हा टॉपिक तुम्हाला शिकायला छान वाटेल, नाहीतर तुम्हाला बोरिंग वाटेल। आणि त्यानंतर एकदा लेक्चर हे पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही एमसीक्यू बुक घ्या आणि तुम्हाला ते एमसीक्यू तुम्हाला येणार। चला ठीक आहे, जास्त वेळ लागू नको, आपण लेक्चर नंबर 9 सुरुवात करूया। तर काय आहे बघा की आपण एक्सरे क्रिस्टोग्राफी, आपण सेलला समजून घ्यायचं असेल तर सेलच्या जे कंपोनंट आहेत त्यांना पाहण्यासाठी काही स्पेसिफिक टूलची रिक्वायरमेंट आहे। आणि या स्टूलला आपण समजून घेऊया आणि मग सेल मध्ये आपण काय करूया, आत एंटर करूया। तर पहिला बघा, एक्सरे क्रिस्टोग्राफी आल्सो नोन ऍज एक्सरे डिफ्रॅक्शन डेव्हलप बाय बर्गा, की या ठिकाणी याचा उपयोग कशासाठी केला बघा। इट इज युज्ड टू अनालिसिस स्ट्रक्चर अँड ओरिएंट मॉलिक्यूल इन देअर 3D ऍटॉमिक ऑर्गनायझेशन, किंवा मॉलिक्यूल देअर ऍटॉमिक ऑर्गनायझेशन, 3D पोझिशन ऑफ ऍटम इन द मॉलिक्यूल। काय म्हटलं जाते बघा की समोर इथं आपल्याकडे प्रोजेक्टरची एक लाईट येते आणि या प्रोजेक्टरच्या लाईट मध्ये मी काय केलंय, एक ऑब्जेक्ट उभा केलाय, तर याची शॅडो दिसायला, समजा हा प्रोजेक्टरची लाईट डायरेक्शन चेंज करून इकडं आणली तर असा शॅडो दिसणार। वेगवेगळ्या अँगलनं 360 अँगलनं ही जी लाईट फिरल्यानंतर हे मॉलिक्युलचे जे स्ट्रक्चर मिळते, या सर्व स्ट्रक्चरना जी काही शॅडो मिळत्या, या शॅडोला एकत्र करून आपण एक पर्टिक्युलर मॉलिक्युल कसा असेल याची आपण स्टडी करू शकतोय एक्सरे क्रिस्टोग्राफी। लक्षात बघा काय एक्सरे क्रिस्टोग्राफी इज अ सायन्स डिटरमाइनिंग द अरेंजमेंट ऑफ ऍटम विद इन क्रिस्टल युजिंग एक्सरे रे। बघा एक्सरे रे सॅकर्ड फ्रॉम इलेक्ट्रॉन, की एखादा जो मॉलिक्युल आहे या मॉलिक्युल मधून जे काही रे झाल्यानंतर ते सॅकर्ड झाल्यानंतर, इलेक्ट्रॉन सॅकर्ड झाल्यानंतर जे काही शॅडो बनते, या शॅडोचा वापर करून आपण मॉलिक्युल आपण पाहू शकतोय क्रिस्टलोग्राफीमध्ये। तर बघा की आपल्या समोर या ठिकाणी इमेज दिसत्या, बघा दिसत्या तुम्हाला एक्सरे क्रिस्टोग्राफीमध्ये मी सांगितलेली आहे बघा की हाय आहे की एक्सरे इथे लाईट भेट पडत्या, हा क्रिस्टल समजा DNA मॉलिक्युल आहे, हा मॉलिक्युल गेला की लाईट रेज आल्यानंतर या मॉलिक्युल मध्ये आल्यानंतर जे काही रेज आहे या फिल्मवर पडते आणि याच्या आधारे आपण 360 ही जी रे आहे, बीम रे आहे किंवा लाईट आहे, ही लाईट जी आहे तुम्ही 360 ने पाहल्यानंतर तुम्हाला मॉलिक्युलचं तुम्ही काय करू शकताय, इमेज एकत्र करून हा मॉलिक्युल कसा आहे ते तुम्ही पाहू शकताय एक्सरे क्रिस्टोग्राफीमध्ये। विथ द हेल्प ऑफ एक्सरे क्रिस्टोग्राफी डॉटी आणि हॉर्किंग सॉल्व द स्ट्रक्चर ऑफ कोलेस्ट्रॉल। तुम्हाला माहित असेल की जे काही मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेनच्या लिपिड आहे, लिपिडची आहे आणि लिपिडच्या तुम्हाला कोलेस्ट्रॉल दिसतोय, या कोलेस्ट्रॉलचं स्ट्रक्चर बघितलं, व्हिटॅमिन B12 पाहिलं, पेनिसिलिन जी फंजाई आहे त्यापासून पेनिसिलिन मिळते, विच सी वॉज अवॉर्ड नोबेल प्राइज केमिस्ट्री 1964। बघा डॉक्टर टी हॉकिंग यांनी कोलेस्ट्रॉल, व्हिटॅमिन B12, पॅनिसिलिन याची स्टडी केली आणि त्यानंतर त्यांना नोबेल प्राइज मिळाला। बाय युझिंग टेक्निक विल्किन 1953 ही फाउंड द डिटेल ऑफ DNA। तुम्हाला माहित असेल की वॉटसन क्रिक याने 1953 मध्ये काय केलं, DNAचं डबल हॅलिक्स मॉलिक्युल दिलं, पण हे डबल हॅलिक्स मॉलिक्युल देण्यापूर्वी विल्किन आणि दुसरे सायंटिस्ट आहे स्टॉक, विल्किन अँड स्टॉक
या दोन साइंटिस्ट ने डीएनए चे डिटेल काय केलं होतं, एक्सरे क्रिस्टोग्राफीच्या मदतीने मिळवलं होतं आणि त्यानंतर वॉटसन आणि क्रिक ही सर्व इन्फॉर्मेशन गॅदर केली, एकत्र केली आणि त्यानंतर डीएनए चं बघा डीएनए डबल हेलिक्स स्ट्रक्चर सांगितलं. कोण दिलं? वॉटसन अँड क्रिक. आणि यासाठी त्यांना 62 मध्ये नोबेल प्राइज मिळाला. याचा अर्थ वॉटसन आणि क्रिकच्या मागे कोणाचं काम होतं या ठिकाणी डीएनएचं जे काही डिटेल जे दिलं ते एक्सरे क्रिस्टोग्राफीच्या मदतीनं विल्सन आणि स्टॉप द फर्स्ट सॉल प्रोटीन क्रिस्टल स्ट्रक्चर वॉज स्पर्म वेल मायोग्लोबिन एज डिटरमाइंड बाय मॅक्स ड्युट्रेच अँड सर जॉन केंड्रू 1958 फॉर विच दे वेअर अवॉर्ड नोबेल प्राइज इन द केमिस्ट्री 1962. पहिल्यांदा जे व्हेल मास आहे, व्हेल आहे, व्हेलचा स्पर्म आहे, या स्पर्म मधला प्रोटीनचं स्ट्रक्चर जे आहे की याची स्टडी केली आणि ह्यासाठी यांना की मॅक्स डिट्रोच यांना केमिस्ट्रीचा या ठिकाणी नोबेल प्राइज मिळाला. तुम्हाला समज असेल की एक्सरे क्रिस्टोग्राफी मुळे की बरेचसे मॉलिक्युल आहेत त्यांचा आम्हाला स्ट्रक्चर समजण्यास काय मदत झाली. त्यानंतर आहे ॲटो रॅडिओग्राफी. ॲटो म्हणजे काय बघा, ऑल्सो कॉल्ड ट्रेस युनिट, ट्रेसर युनिट, रेडिओ आयसोटोप युज्ड विच इमिटिंग रेडिएशन फ्रॉम द स्टडी फंक्शन ऑफ द सेल इन ट्रेस मेटाबॉलिक पाथवे. 2 मिनिट लक्ष द्या, काय चाललंय का आम्हाला समजना, परत मी सांगतो. काय म्हणतात बघा, ट्रेस म्हणजे एकदम कमी अमाऊंट. आपल्याकडे सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे, बरोबर आहे, आणि या मोबाईल मध्ये आपल्या सगळ्यांच्याकडे काय आहे, मोबाईल आहे. असा आपल्याकडे मोबाईल आहे, या मोबाईल मध्ये सिम आहे आणि या सिम मुळे काय होते बघा की तुम्ही दिवसभर कुठं कुठं फिरला, कुठं कुठं तुमचं लोकेशन होतं या सिम मुळे तुम्हाला समजते. याचा अर्थ जो मोबाईल तुम्ही घेऊन आपण फिरतोय सर्वजण, तुम्ही मी सर्वजण मोबाईल घेऊन फिरतोय, तो काय करतोय बघा की त्या मोबाईलमुळं की आपण कोठे कोठे फिरलो, कुठे वेळ जास्त गेला, कोणत्या ठिकाणी गेलो, ते आसपासचं जे टावर आहे त्या टावरवरनं लोकेशन समजते की ट्रेसर. तसंच तुम्हाला माहिती असेल ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल, क्रेब कॅल्विन सायकल, कॅल्विन मॅल्विन, तर ह्यामध्ये की जे मॉलिक्युल आहेत कसं मूव्ह करतात, क्रेब सायकल मध्ये मॉलिक्युल कसा मूव्ह करतय याचा पाथ म्हणजे मेटाबॉलिक पाथवे ओळखण्यासाठी या ठिकाणी ॲटो रॅडिओग्राफीचा युज केला. तुम्ही क्रेब सायकल बघा की क्रेब सायकल कशी आहे बघा, ग्लायकोलिसिस झाल्यानंतर की तुम्हाला क्रेब सायकल पाय मिळत्या, क्रेब सायकल नंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम पाय मिळत्या. या क्रेब सायकल मध्ये जे मॉलिक्युलची मुवमेंट आहे हे कसे बनलं जाते, एक झाल्यानंतर पुढचा केमिकल कोणता बनला जातोय, यासाठी तुम्हाला काय केलं जाते, ट्रेसर टेक्निकची या ठिकाणी मदत घेतलेली आहे. किंवा तुम्ही या ठिकाणी बघा फोटोसिंथेसिस, C14 यूज कॅल्विन टू ट्रेस पाथ कार्बन इन फोटोसिंथेसिस, बरोबर आहे की या ठिकाणी. त्यानंतर N15 यूज मेसलसन स्टॉल टू अंडरस्टँड द मेकॅनिझम डीएनए रिप्लिकेशन. आता इथे नायट्रोजन जो आहे तो हेवी टॉप वापरलाय N15. ऍक्च्युली काय झालं की या ठिकाणी डीएनए ला ओळखण्यासाठी डीएनएचं जे काही रिप्लिकेशन आहे सेमी कन्झर्वेटिव्ह मोड न होते हे समजण्यासाठी मेसल आणि स्टॉल यांनी नायट्रोजन 15 आणि नायट्रोजन 14 चा आयसोटॉप वापरला होता.
हा आइसोटॉप एक्चुअली काय केला होता की आम्हाला डीएनए सेमी कंजर्वेटिव्ह मोडने बनतोय हे समजण्यासाठी आम्हाला युजफुल पडला होता. ठीक आहे, तर इथे या ठिकाणी दिसत आहे ऑटो रेडिओग्राफी बेसिक बॉटनिकल टेक्निक. त्यानंतर बघा या ठिकाणी एक फोटोसिंथेसिस मध्ये सायंटिस्टचे नाव येईल बघा तुम्हाला रुबेन हॅसिड आणि कॅमेन. या ठिकाणी ऑक्सिजनचा 18 आयसोटॉप यूज केला ड्युरिंग फोटोसिंथेसिस. ऑक्सिजन इन्वॉल्व फ्रॉम वॉटर, की फोटोसिंथेसिस मध्ये जो ऑक्सिजन आहे तो वॉटर मधून इन्वॉल्व होते, नॉट अ सीओ टू. यासाठी रुबेन हॅसिड कॅमेन यांनी ऑक्सिजनचा 18 आयसोटॉप यूज केला, म्हणजे ट्रेसर पहिला. त्यानंतर तर बघा टेलर यूज हायड्रोजन 3 स्टडी क्रोमोजोम रिप्लिकेशन. ग्रिगर मुलर काउंटर इज डिवाइस मेजर ऑफ रेडिओ आयसोटॉप. तर ह्या सायंटिस्टनी काय केलं होतं, ह्या स्टूल टेक्निकचा यूज केलेला होता. आता आपण काय करूया की हे टेक्निक समजून आलेलं आहे. बघा आपण या ठिकाणी सेलची सफर करावी, काय करावे आपण सेलची सफर करावे, याचा अर्थ आपण एक पिकनिकला गेलोय, टूरला गेलोय आणि सेलला समजून घ्यायचा प्रयत्न करावे. तर सर्वात पहिला सेलच्या बाहेर आम्हाला पाहायला मिळाली सेल वॉल. प्लांट मध्ये जरा सेल वॉल बरोबर आहे, सेल वॉलचा सामना झाला. त्यानंतर सेल वॉलच्या आत तुम्हाला सेल मेम्ब्रेन पाहायला मिळणार. सी आहे सेल मेम्ब्रेन बरोबर आहे. आणि मग तुम्ही आत सायटोप्लाझम न्यूक्लियस तुम्ही पाहू शकता. याचा अर्थ दुसरा ह्यो न्यूक्लियस आहे समजा, आणि बाकीचे काही आहेत सायटोप्लाझम आहेत आणि हे सगळं सायटोप्लाझम. आता एक प्रश्न पडतोय आपल्यास मी की सेल मेम्ब्रेन स्टडी द स्टडी सेल मेम्ब्रेन आरबीसी माहिती आपण रेड ब्लड कॉर्पस्कल. सेल मेम्ब्रेनची स्टडी करण्यासाठी आपण आरबीसी वापरतोय, आरबीसी सेल वापरतोय. आउटर मोस्ट लेअर ऑफ प्रोटोप्लास्ट इज कॉल्ड सेल मेम्ब्रेन. कारण का की ह्या सेल मेम्ब्रेनच्या जर तुम्ही आत आला तर ह्याच्या आत जो आहे तो प्रोटोप्लास्ट आहे. काय आहे प्रोटोप्लास्ट. आता प्रोटोप्लास्ट म्हणजे काय म्हणणार तुम्ही, सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियोप्लाझम. म्हणजे याच्या सेल मेम्ब्रेनच्या आत लिव्हिंग मॅटर तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे सायटोप्लाझमच्या बाहेरची मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझमच्या बाहेरची मेम्ब्रेन म्हणजेच सेल मेम्ब्रेन आहे. आता सेल मेम्ब्रेन जे आहे ते यामध्ये आपल्या सेल मेम्ब्रेनची स्टडी करण्यासाठी आपण काय केलंय आरबीसी मेम्ब्रेनचा वापर केला. आरबीसी रेड ब्लड कॉर्पस्कल आरबीसीचा यूज केला, आरबीसी. आता तुम्ही म्हणा आरबीसीचाच का वापर केला, कारण आरबीसी मध्ये न्यूक्लियस नाही आहे. आरबीसीच्या सेलमध्ये मॅच्युअर सेलमध्ये आरबीसीच्या मॅच्युअर सेलमध्ये न्यूक्लियस नाही आहे. आणि आता तुम्ही म्हणा न्यूक्लियस का नाही आहे, कारण का आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन एचबी जे आहे ऑक्सिजन बरोबर त्याची काय आहे ओटू बरोबर एफिनिटी आहे. ऑक्सिजन टिश्यूकडे पाठवण्याचं काम हिमोग्लोबिन करते, म्हणून आरबीसी मॅच्युअर आरबीसी मध्ये तुम्हाला न्यूक्लियस पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे आत भरपूर स्पेस मिळतो जो हिमोग्लोबिन स्टोअर करायला. जर आरबीसीला कट केलं आपण, मी काय म्हटलं की आरबीसी आहे त्याला कट केलं आणि त्यातला हिमोग्लोबिन पण हटवला, तर अशा वेळी आरबीसीला आपण म्हणतोय घोष्ट. काय म्हणणार आपण घोष्ट.
आरबीसी आहे, आरबीसी मधला हिमोग्लोबिन पण आम्ही बाहेर काढला तर आता त्याला म्हणणार आपण गोष्ट, कारण सिंपल मेम्ब्रेन आहे, काय आहे एक सिंपल मेम्ब्रेन आहे, याचा अर्थ आता दुसरा पॉइंट दिलाय आरबीसी मेम्ब्रेन यूज्ड टू फ्रीज फ्रॅक्चर अँड फ्रीज इचिंग टेक्निक। आता काय बघा, जरा असं लक्ष द्या तुम्ही, मी काय म्हणालं, मी तुम्हाला एक बाउल मध्ये एक भांड्यामध्ये तुम्हाला पाणी दिलं आणि पाणी काय करा तुम्ही दोघांना इक्वल मध्ये वाटा, तुम्ही म्हणणार दोन भांडी घेणार ह्यात थोडं ह्यात थोडं हे घ्या असं नाही आहे, पाण्याला कट करायचं। समजा माझ्याकडे एक व्हेसल आहे, हे माझं काय व्हेसल आहे, हा व्हेसल आहे हा म्हणजे भांडी, आणि यामध्ये काय आहे वॉटर आहे, ह्यात सगळं काय आहे हे वॉटर आहे, आणि या वॉटरला तुम्ही काय करायचं आहे मधनं कट करून दोघांना द्यायचं, शक्य आहे का? नाही, तुम्ही म्हणणार शक्य नाही, परंतु हे जे वॉटर आहे फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर आपण फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर काय बनणार आईस बनणार, आणि आईस कप तुम्ही काय करणार कट करून दोन इक्वल मध्ये वाटू शकताय, याचा अर्थ सेल मेम्ब्रेनला सेल मेम्ब्रेनला कट करायचं असेल तर त्याला काय करा फ्रीज करा त्यानंतर कट करा आणि फ्रॅक्चर, म्हणून यूज्ड फ्रीज फ्रॅक्चर टेक्निक। सेल मेम्ब्रेनला त्याला फ्रीज करा आणि मग त्याला फ्रॅक्चर कट करा, तरच तुम्ही काय करू शकताय की या ठिकाणी फ्रीज फ्रॅक्चर टेक्निकचा उपयोग करून आरबीसी आपण आरबीसीची सेल आपण कट करू शकतोय। द फ्रीज फ्रॅक्चर, बघा द फ्रीज फ्रॅक्चर स्टार्ट विथ रॅपिड फ्रीजिंग ऑफ अ सेल, दॅन बघा सेलला काय करायचं रॅपिड फ्रीज करायचं, दॅट फ्रीज ऑन सेल जो काही सेल फ्रीज ऑन झालाय क्लेव अलाउड फ्रॅक्चर प्लॅन त्याला काय करायचं कट करायचं, धिस फ्रॅक्चर प्लॅन इज सीन बिटवीन लिपिड बायलेअर, आणि ह्यामुळे तुम्हाला लिपिडची बायलेअर तुम्हाला पाहायला मिळणार। काय झालं बघा, या टेक्निक मध्ये सेल मेम्ब्रेनला घेऊन रॅपिड म्हणाले रॅपिड फ्रीज करायचं, त्यानंतर त्याला कट करायचं, कट केल्यानंतर तुम्हाला लिपिड लेअर लिपिडची बाय लेअर तुम्हाला दिसणार आणि आत काय आहे तुम्ही पाहू शकताय। काय सांगितलं बघा, द टू फ्रॅक्चर सेक्शन then coat with heavy metal and replica is made other surface, this replica then view and electron microscope। तर आपण काय करणार बघा की या टेक्निक मधन की आपण लेअर फ्रीज ऑन करणार आणि फ्रीज ऑन केल्यानंतर या लिपिडच्या बाय लेअर मध्ये काय काय कंटेन आहे ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या मदतीने आपण पाहू शकणार। तर आपल्या समोर जे आहे व्ह्यू आहे बघा, दिसतंय का बघा की एक सेल मेम्ब्रेनचा पीस आहे, ही लिपिडची लेअर आहे बघा, ही अप्पर लेअर आहे आणि लोअर लेअर आहे, अप्पर आणि लोअर, आणि या दोन्हीच्या मध्ये बघा हे फ्रीज फ्रॅक्चर आहे, लक्षात ठेवा फ्रीज फ्रॅक्चर आहे, अप्पर लेअर लोअर लेअर, आणि आत तुम्हाला प्रोटीन दिसतंय बघा, प्रोटीन पाहिलं मध्ये हे इंट्रान्सिक आहे एक्सट्रान्सिक आहे, आत असेल तर इंट्रान्सिक बाहेर असेल तर एक्सट्रान्सिक, याचा अर्थ तुम्हाला लिक्विडचे दोन पर्त दिसते बघा, वर एक लेअर आहे खाली एक लेअर आहे आणि आत तुम्हाला प्रोटीन पाहायला मिळते जर तुम्ही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा यूज केला तर। आणखी थोडस बघा, आपल्याकडे एक लिक्विडची बाय लेअर आहे, आता तुम्ही म्हणाल आम्हाला काही समजत नाही आहे काय समजावे बघा, ह्यो जो आहे लिपिडची लेअर अशी असणार आहे बघा, ही अशी लेअर आहे आणि त्याच्या उलटी बघा ह्याच्या दुसरी ही दुसरी लेअर अशी असते, ही फर्स्ट लेअर आणि ही सेकंड लेअर, म्हणून तुम्हाला वरचा सरफेस वेगळा दिसतोय खालचा सरफेस दिसतोय लक्षात, आणि ह्या लेअरला काय केलं आम्ही कट केलं दोन भाग घेतलं, आज तुम्हाला हे प्रोटीन दिसाले बघा, प्रोटीन जर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये गेला तर हेच व्ह्यू आहे,
ते तुम्हाला ब्लॅक पाहायला मिळणार. प्लाझ्मा मेम्ब्रेन, लक्षात ठेवा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन इज अ आउटर मोस्ट बाउंड्री ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझमची जी आउटर लेअर आहे त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन म्हणतो. प्लाझ्मा मेम्ब्रेन आउटर मोस्ट लिव्हिंग बाउंड्री म्हटलं, लिव्हिंग आउटर मोस्ट लेअर ऑफ प्रोटोप्लास्ट, कारण सेल मेम्ब्रेनच्या सायटोप्लाझम आहे, प्रोटोप्लाझम म्हणू शकतो आपण त्याला. टर्म प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रिफर, काय केलं टर्म प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रिफर, टर्म सेल मेम्ब्रेन नोगेली नोगेल अँड कांब्रे, टर्म प्लाझ्मुलेमा जेक्यू प्लोई, टर्म युनिट मेम्ब्रेन रॉबर्टसन. काही टर्मोलॉजी नुसतं तुम्ही थोडं लक्ष दिलं तर चालेल. आता बघा एक सेल आहे आमच्याकडं, ही जी सेल आहे तुम्ही कोणती सेल आहे सांगा बघू, प्लांट सेल आहे की ॲनिमल सेल आहे, काही क्ल्यू तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर आहे की तुम्हाला इथं काय दिसते सेल वॉल दिसायला आहे, सेल वॉल दिसत आहे म्हणजे ही काय आहे प्लांट सेल, हा आहे आपला प्लांट सेल. बरोबर आहे, या प्लांट सेल मध्ये तुम्ही जर बघा की तुम्हाला मेम्ब्रेन दिसायला का बघा, प्लांट सेल सेल वॉल आहे आउटर आणि ह्याच्या बाहेर गेला तरी दिसते बघा तुम्हाला, ही जी येलो कलर आहे येलो कलर मध्ये तुम्हाला प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा आपण म्हणतोय सेल मेम्ब्रेन पाहायला मिळते. म्हणजे तुम्हाला एक लोकेशन समजलं की प्लांट सेल मध्ये सेल वॉलच्या आत सेल मेम्ब्रेन आहे पण ॲनिमल सेल मध्ये सेल वॉल नाही. आता मला सांगा की प्रिकर्सर ऑफ सेल वॉल, अँड एक मला एमसीक्यू सांगायचं आहे, प्रिकर्सर ऑफ सेल वॉल, सेल वॉल कशापासून बनलेले आहे हा मला कमेंट मध्ये टाकायचा आहे. दुसरं आहे की जे व्हॅक्युल आहे ही व्हॅक्युलची आउटर लेअर आहे याला काय म्हटलं जाते, व्हॅक्युलची जी काही लेअर आहे याला काय म्हटलं जाते, हा दुसरा एमसीक्यू. तिसरा एमसीक्यू आहे की व्हॅक्युल मध्ये सेल सॅप जे आहे, सेल सॅप आहे ते लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे हे पण तुम्हाला आन्सर करायचं आहे मला. ओके, नुसतं थांबायचं नाही, कमेंट मध्ये एक एक आन्सर तुम्ही देत जायला पाहिजे. आता आपल्या समोर जी इमेज आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मधनं घेतलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे ब्लॅक अँड व्हाईट दिसतात. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तर तुम्हाला सेल जी वॉल आहे तर दोन सेल दिसत असेल बघा, की ही जी आहे ही मेम्ब्रेन दिसत आहे, हा जो भाग आहे तो प्लाझ्मा मेम्ब्रेन तुम्हाला दिसत आहे. बघा अजून एक इमेज आहे का आपल्याकडं, नाही आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज ट्रॅव्हल्ड लेअर. आता तुम्ही म्हणा ट्रॅव्हलचे अर्थ काय माहिती काय, की यामध्ये प्रोटीन आहे लिपिड आहे आणि प्रोटीन आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन सिलेक्टिव्हली परमेबल, लक्षात ठेवा आयएपीआयओ, प्लाझ्मा मेम्ब्रेन सिलेक्टिव्ह परमेबल आहे म्हणजे काय होणार, थोडक्याच लोकांना आत येऊन देणार, सर्वांना येऊन देणार नाही. जसं आपलं जे घर आहे, हे घर आहे आपलं, या घराच्या काही अशा भिंती आहेत हे बाहेरून आहे व्ह्यू आपल्या घराचा, बरोबर आहे, तर याला कसे असतील या भिंती आत असतील आणि आत घर असं असेल आपलं आणि हा आपला दरवाजा आहे. तर काय होणार की समजा पोस्टमॅन आला तर त्याला दारात उभा करणार, कुरिअरवाला आला त्याला बाहेर ठेवणार, परंतु मामा मामी आले तर तुम्ही त्याला आत घेणार. म्हणजे तुम्ही काय केलं बघा, सिलेक्टिव्ह परमेबल केला की नाही बघा, पोस्टमॅन नको कुरिअरवाला बाहेरच्या बाहेर, पण मामा मामी आल्यानंतर आत तुम्ही काय देताय प्रवेश देताय. याचा अर्थ प्लाझ्मा मेम्ब्रेन सुद्धा वॉटर आणि सब सोल्यूट यांनाच काय करतात, ती परमेबल आहे त्यांना आत येण्यास परवानगी देत्या. इट इज ऑस्मोटिक बॅरियर अप टू लिमिटेड, लक्षात ठेवा, थी क्लासिफाइड पेरिबल फिल्म लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट इन अ लिव्हिंग सेल. काय म्हटलंय, प्रेझेंट इन अ
लिविंग सेल। आता एक प्रश्न पड़ते व्हाय मेम्ब्रेन इसेंशियल, इसेंशियल चा अर्थ आवश्यक, व्हाय मेम्ब्रेन इसेंशियल, मेम्ब्रेन ला इतक महत्व का आहे। बघा काय होते बघा की मगाशी मी सांगितलं पहिला की सेपरेट सेल प्रोटोप्लास्ट फ्रॉम एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, कारण काय बघा ही जी सेल आहे हे सेल आहे आणि या सेलच्या आत तुम्हाला प्रोटोप्लाज्म आहे, या सेलच्या आत काय आहे प्रोटोप्लाज्म आहे, परंतु सेलच्या बाहेर या सेलच्या बाहेर टिश्यू फ्लूइड आहे, लक्षात ठेवा काय आहे ह्याच्या बाहेर काय आहे टिश्यू फ्लूइड, म्हणजे हे फ्लूइड आणि हे फ्लूइड या दोघांना वेगळं ठेवण्याचं काम कोण करायला मेम्ब्रेन, मेंटेन ऑर्डरलेस इनसाइड प्रोटोप्लाज्म कंपेयर टू डिसऑर्डर, बघा की आतला कंपोनंट बाहेरच्या कंपोनंट बरोबर मिक्स होणार नाही, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मेंटल बाहेरचं मेंटेन राहणार, डिस्टिंक्ट केमिकल अँड फिजिकल आयडेंटिटी डिफरंट सेल ऑर्गन, कारण यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे त्याचं केमिकल वेगळं आहे, क्लोरोप्लास्ट त्याचं केमिकल वेगळं आहे, लायझोजोम असेल त्याचं केमिकल वेगळं आहे, सेपरेशन ऑफ डिफरंट एन्झाइम सिस्टीम आणि मेटाबॉलिक पाथवे, म्हणजे टिश्यू फ्लूइड आणि प्रोटोप्लाज्म यांना तर वेगळं ठेवते आणि आज जे काही ऑर्गनल्स आहेत त्यांना पण मेम्ब्रेन आहे आणि त्यातील केमिकलला पण सायटोप्लाज्म आणि हा ते केमिकल यांना सुद्धा सेपरेट ठेवण्याचं काम करते। बघा आपण म्हणणार काय समजणार, परत एकदा बघा की बाहेरील इन्व्हायरमेंट पासून बाहेरील इन्व्हायरमेंट पासून काय करत्या प्लाझ्मा मेम्ब्रेन या ठिकाणी संरक्षण करते। आता काय होणार दोन मिनिट लक्ष द्या, हे अजून पण नाही समजत मला, अजून पण नाही समजत, तर बघा की आपण काय केलं रो बंगले इथं काय आहे एक 10-12 रो बंगले समजा, काय आहे रो बंगले समजा याला काय मी असं काढतं हे काय बघा रो बंगलो काय झालं अचानक सकाळी या सर्वांचे जे काही वाल आहेत हे भिंत आहेत सगळ्या निघून गेल्या, काय झालं अचानक काय झालं की सर्वांचे जे वाल जे होते ना सर्वांच्या म्हणजे घर कसं असतंय क्या असते या सर्वांचे वाल काय झाल्या सगळ्यांच्या निघून गेल्या सगळ्यांच्या, तर काय येईल या घरात काय चाललंय ते याला दिसणार, याला या घरातलं दिसणार, सर्वांना एकमेकाच्या घरातलं काय चाललंय हे दिसणार, हा लक्षात म्हणजे याचा एक काय पटाकन मैदान समान झालं बरोबर आहे की ह्यामुळे काय झालं बघा सेपरेशन राहिलं का नाहीये, की समजा इथे जे काही चाललंय ते ह्या व्यक्तीला समजाले, ह्या व्यक्तीला काय चाललंय याला समजाले, याचा अर्थ ओपन स्पेस मध्ये राहिल्याहून होईल बरोबर आहे, म्हणून पण हे लक्षात ठेवा, त्याचबरोबर म्हणून आपल्या घराला काय असतात वॉल असतात वॉल आणि ही वॉल म्हणजे मेम्ब्रेन समजा आणि त्याला एक असतोय दरवाजा आणि जो दरवाजा जो असतोय तो काय असतोय ठराविक लोकांना सिलेक्टिव्ह परमेबल ठराविक लोकांना काय करेल तो आत घेऊन जाईल, थोडस डिटेल बघा मेम्ब्रेन इज नॉट अ स्टॅटिक, जी मेम्ब्रेन आहे ती स्थिर नाही, आपल्या घराची भिंती जी आहेत त्या निर्जीव आहेत नॉन लिव्हिंग आहेत, परंतु मेम्ब्रेन तशी नाही आहे, दे बिगेन टू कंटिन्युअस रिन्यू, ती काय करत्या जर झटली इंजुरी झाली तर नवीन बनत जाते, फॉर एक्झाम्पल बघा समजा माझ्याकडे एक सेल आहे हा या सेल आहे, या सेलला काय करायचं आहे इथून फूड घ्यायचं आहे, हे फूड पार्टिकल आहे, तर काय करेल ही फूड घ्यायचं असेल तर ही सेल मेम्ब्रेन काय करणार हे जो आहे याला काय करेल जरा असं आत करेल आणि हे जे फूड पार्टिकल आहे ते आत येईल आणि परत काय घेईल हे जर वेसिकल करून आत पॅक करून, याचा अर्थ मेम्ब्रेन काही स्टॅटिक नाही आहे, दे आर क्विक रिपेअर, बघा की ज्यावेळी इंजुरी होत्या इंजुरीच्या काळामध्ये क्विक रिपेअर येणार, थिकनेस काही वेळा क्वेश्चन असू शकतोय लक्षात ठेवा,
कि थिकनेस ऑफ बायोलॉजिकल मेम्ब्रेन एखादे वेळी तुमचं असू शकेल थिकनेस ऑफ बायोलॉजिकल मेम्ब्रेन इज 75 angstrom. काय सांगितलं बघा की लक्षात ठेवा की मेम्ब्रेनची थिकनेस किती आहे हा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतील यावर्षी 2020 ला. नॉट विजेबल अंडर ऑप्टिकल मायक्रोस्कोप, अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये ट्राय पार्टिलेट म्हणजे काय होणार, आउटर इलेक्ट्रॉन डेन्सी आहे, मिडल इलेक्ट्रॉन ट्रान्सपरंट आहे आणि इनर डेन्सी लेअर आहे. म्हणजे काय होणार, वर डेन्सी, इथं पण डेन्सी आणि मधी तुम्हाला की तुम्हाला काय दिले ट्रान्सपरंट दिसाले. ट्रान्सपरंट हे ट्रान्सपरंट म्हणजे काय होतं, प्रोटीन. काय होत, प्रोटीन. तर ह्या ठिकाणी बघा की ही जी मेम्ब्रेन आहे, दोन सेल आहे, या दोन सेल मध्ये तुम्हाला मेम्ब्रेन दिसला. सेल नंबर वन, सेल वन आहे, सेल नंबर वन, सेल नंबर टू आणि या दोघांची काय दिसते आमच्याकडे मेम्ब्रेन पाहिजे होत्या, प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता एवढं ऐकल्यानंतर एनसीईआरटी काय सांगते बघा, डिटेल स्ट्रक्चर ऑफ मेम्ब्रेन द स्टडी ओनली फ्यू ॲडव्हेंटेज 1950 मध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आलं, हे तर मान्य आहे. 1950 मध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आलं, तोपर्यंत काय केलं होतं, मेम्ब्रेनच्या बाबतीत, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाबतीत आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन नव्हती. मग आम्ही काय केलं, आरबीसीच्या आधारे, आरबीसीच्या मेम्ब्रेनच्या आधारे आपण त्याला समजावून घ्यायचा प्रयत्न केला. तर आम्हाला मेम्ब्रेन हे लिपिड आणि प्रोटीन पासून बनलेली आहे आणि मोस्ट ऑफ जे काही लिपिड आहे, फॉस्फोलिपिड आहे, इथं पण आम्ही पोहोचू. केमिकल स्टडी मेम्ब्रेन स्पेशली रेड ब्लड आरबीसी एबल टू सायंटिस्ट डिटेक्ट पॉसिबल स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा, इथपर्यंत तिने पोहोचू शकली. तर हे आहे आपल्या एनसीईआरटीची डायग्राम. काही वेळा लेबलला तुम्हाला विचारतील, हे कट करतील ए बी सी आणि डी. हा बघ, कोलेस्ट्रॉल एकदम इम्पॉर्टंट आहे. मेम्ब्रेनची तरलता, मेम्ब्रेन काय व्हायला पाहिजे, तरल राहायला पाहिजे. कारण का, या दोन्हीच्या बाहेर फ्लूड आहे, आत सायटोप्लाझम आहे, बाहेर टिश्यू आहे आणि ह्यामध्ये मेम्ब्रेन तरल राहायला पाहिजे, तरंगत राहायला पाहिजे, यासाठी कोलेस्ट्रॉल महत्वाचं काम करतोय. बघा आपण, ही लिपिडची बाय लेअर आहे, अप्पर आणि लोअर आहे, मधी प्रोटीन दिसाले, आत असेल धसलेल्या मेम्ब्रेनच्या आत गेलेला आहे, धसलेला आहे म्हणूया त्याला इंटेग्रल प्रोटीन म्हणूया आणि मेम्ब्रेनच्या बाहेर आहे ते काय आहे, एक्सटर्नल प्रोटीन. तर हे जे मॉडेल जे दिले, मोझेक मॉडेल ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. This study show that cell membrane mainly composed of lipid and protein, major lipid arranged by layer. बरा की लेअर मध्ये काय आहे, मेम्ब्रेन मध्ये मेजर जो पार्ट आहे तो लिपिड आहे. ऑल्सो लिपिड अरेंज विथ मेम्ब्रेन विथ पोलर हेड अँड टुवर्ड्स द आउटर साइड अँड हायड्रोफोबिक टेल. मी मगाशी तुम्हाला लिपिडचं स्ट्रक्चर काढलं होतं, तर हा असा हेड आहे त्याचा आणि हा त्याचा टेल आहे. हा जो हेड आहे आणि हे टेल, टेल जी आहे ती वॉटरला घाबरते म्हणून त्याला म्हटलं हायड्रोफोबिक आणि हेड जे आहे हायड्रोफिलिक आहे, पाण्याशी त्याची अफिनिटी आहे, त्याला म्हणतोय हायड्रोफिलिक. लक्षात ठेवा की हेड जो आहे काय, कारण का हेड जो आहे फॉस्फेट आणि ग्लिसरॉल पासून बनलेला आहे. हेडचं जे स्ट्रक्चर आहे ते कशापासून बनलंय, फॉस्फेट आणि ग्लिसरॉल प्लस फॉस्फेट. आणि टेल चे स्ट्रक्चर जे आहे, टेल या ठिकाणी फॅटी ऍसिड पासून बनलेलं आहे.
फ्लैटी एसिड लक्षात ठेवा बायोमॉलिक्यूल मध्ये क्वेश्चन आहे लक्षात ठेवा तर अशा प्रकारचं तुम्हाला दिस इन्श्युअर दॅट नॉन पोलर टेल सॅच्युरेटेड हायड्रो कार्बन प्रोटेक्ट फ्रॉम एक्वस एक्वस मीन्स वॉटर यामुळे काय होते की तेल जे आहे हायड्रोफोबिक याचं काय होते या मांडणीमुळं काय होईल त्याचं संरक्षण मिळेल कारण लिपिडची जी लेअर आहे ती बाय लेअर आहे त्यामुळे दुसरी जी अरेंजमेंट आहे ती अशी असणार आणि यामुळं ही जे टेल जो आहे हायड्रोफिल फोबिक याचं संरक्षण होते एक्वस एन्व्हायरमेंट मुळे इन ऍडिशन फॉस्फोलिपिड मेम्ब्रेन ऑल्सो कंटेन कोलेस्ट्रॉल मग असे सांगितलं तुम्हाला लिपिड कंपोनंट मेम्ब्रेन मेनली कन्सिस्ट ऑफ फॉस्फोग्लिसराइड मग असे दिलं तुम्हाला फॉस्फोग्लिसराइड कसं बनलेलं लेटर ऑन बायोमॉलिक्यूल इन्व्हेस्टिगेशन नंतर काय केलं बायोमॉलिक्यूल इन्व्हेस्टिगेशन नंतर क्लिअर दॅट द सेल मेम्ब्रेन प्रोसेस कार्बोहायड्रेट सेल मेम्ब्रेन वर कार्बोहायड्रेट आहे लक्षात ठेवा कार्बोहायड्रेट जे आहे ते आउटर सरफेस वर आहे इनर वर नाही जर तुम्ही डायग्राम बघा कार्बोहायड्रेट शुगर बघा शुगर कुठे आहे बघा मिडल मध्ये नाही आहे काही वेळा क्वेश्चन येईल बघा कार्बोहायड्रेट काय आउटर सरफेस वर पाहायला मिळते रेशो ऑफ प्रोटीन अँड लिपिड व्हेरी कन्सिडर बाय डिफरंट सेल बरोबर आहे की ह्युमन बीइंग मेम्ब्रेन ऑफ दिस इरिथ्रोसाइट म्हणजे आरबीसी अप्रॉक्सिमेटली 52% आणि 40% लिपिड म्हणजे 8% काय असेल सांगा मग 8% असणार इथं कार्बोहायड्रेट कारण इथं 8% तुम्हाला लिहायला पाहिजे कार्बोहायड्रेट लक्षात तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की सेल मेम्ब्रेन आर लाईक अ डोर दरवाजे समान आहे काय करणार तो पोस्टमॅन मला आत येणार नाही कोणतं आपलं गेस्ट कोण आले पाहुणे त्यांना आत येणार म्हणजे काय करणार एक दरवाजे समान आहे की जर आपल्या घरामध्ये कोणी जर आत यायचं असेल तर या दरवाजाचा जो हे करणार उपयोग सेल मेम्ब्रेन आर लाईक अ डोर दरवाजे समान आहे की सायटोप्लाझम मध्ये कोणते मॉलिक्युल आत येणार सायटोप्लाझम मधून टिश्यू फ्लूइड मध्ये कोणते मॉलिक्युल बाहेर जाणार हे सर्व ह्या मेम्ब्रेनच्या बाबतीत आहे म्हणून सांगितलं की सेल मेम्ब्रेन ही स्टॅटिक आहे नॉट अ स्टॅटिक स्थिर नाही आहे ही काय आहे ऍक्टिव्ह आहे केमिकली सेल मेम्ब्रेन कंपोज्ड ऑफ प्रोटीन आणि लिपिड बरोबर आहे म्हणून प्रोटीन लायकोप्रोटीन ग्लायकोप्रोटीन जर शुगर असेल तर काय म्हणतोय ग्लायकोप्रोटीन बरोबर आहे लिपिड असेल तर लायकोप्रोटीन परसेंटेज ला 28.79 लिपिड 20.70 प्रोटीन 1 to 10 कार्बोहायड्रेट अँड 20 वॉटर आरबीसी मेम्ब्रेन 52% प्रोटीन 40% लिपिड अँड 8% कार्बोहायड्रेट मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला माहित असेल की मायटोकॉन्ड्रिया असं आहे बघा हे आउटर आणि इनर मध्ये असं फोल्डिंग आहे बघा हे आउटर मेम्ब्रेन आहे आणि ही इनर मेम्ब्रेन आहे दोन्हीचं कंपोजिशन वेगळं आहे मायटोकॉन्ड्रियाचे जे आउटर मेम्ब्रेन मध्ये 51% प्रोटीन आहे 47 लिपिड आहे 2% कार्बोहायड्रेट आहे मायटोकॉन्ड्रियाची जी इनर आहे यामध्ये बघा डिफरंट आहे 76 प्रोटीन जास्त आहे याचा अर्थ काय करणार ही मोस्ट सिलेक्टिव्ह आहे सर्वांना आत येऊन देणार नाही कारण प्रोटीन जास्त आहे म्हणजे प्रोटीन हा कॅरियर आहे कॅरियर कोणत्या कंटेनर आत घेऊन जायचा यासाठी प्रोटीन कॅरियरची रिक्वायरमेंट आहे आणि प्रोटीन जास्त दिसते 22 लिपिड आहे आणि न्यूरॉन मेम्ब्रेन आहे 20% प्रोटीन आणि 80% लिपिड परसेंटेज ऑफ कार्बोहायड्रेट रेंज 1 to 10 विच आर फॉर्म बघा ग्लायको शुगर ग्लायको प्रोटीन ग्लायको लिपिड तर बघा तुम्हाला मी सांगितलं होतं
कि आरबीसी की जी सेल वॉल जी है जे आरबीसी सेल वॉल मध्य जी सेल है त्याच्यावर काही फ्लैग है मी का म्हणतोय ही आरबीसी है आरबीसी तर ये काय है बघा असे फ्लैग है आणि हे जे फ्लैग है ते ग्लायको प्रोटीन आणि ग्लायको लिपिड पासून बनलेले आहे लक्षात कार्बोहायड्रेट अरेंज ऑलिगोसॅकराइड आता तुम्हाला ऑलिगोसॅकराइड माहिती आहे का बघा ऑलिगोसॅकराइड वन शुगर असेल तर वन असेल तर मोनो वन असेल तर मोनो टू शुगर असेल तर काय म्हणणार डायसॅकराइड आणि तिसरं जे ऑलिगो म्हणजे काय असणार बघा दोन पेक्षा जास्त आणि नऊ पेक्षा कमी पहिला म्हणायचं ऑलिगो सॅकराइड हे बेसिक जे आहे ते मॉलिक्यूल मधलं तुम्हाला बायो मॉलिक्यूल मधलं कंटेंट आहे लक्षात आता बघा की सेल मेम्ब्रेनवर जे काही कार्बोहायड्रेट आहे ते काय आहे एक नेम टॅग आहे जसं बघा की एखादा पोस्टमन आहे किंवा कुरिअरवाला आहे किंवा ऑनलाईन देणारे जे काही सर्व्हिस आहेत ते तुमचं घर कसं शोधतात बघा एका कॉलनीमध्ये गेलो आपण या कॉलनीमध्ये समजा घर आहेत 20-25 प्रत्येक घरावर म्हणजे दाराला काय आहे नेम प्लेट आहे समजा हा वर्मा आहे शर्मा आहे अवधी समग आहे तर त्यामुळे समजतंय की हे नेम प्लेट बघताना तुमचं पार्सल आले आणि दिलं जाते तसेच सेम आपल्या सेलमध्ये की प्रत्येक सेलवर काही प्रोटीनचे फ्लॅग आहेत आणि या फ्लॅगवरनं समजतंय की आपली इम्युनिटी सिस्टीम जी आहे इम्युनिटी सिस्टीम आहे ती या फ्लॅगला ओळखते आपल्या बॉडीचा सेल असेल तर त्याला डिस्ट्रॉय करणार नाही आणि बाहेरचा जर असेल तर त्याला डिस्ट्रॉय करणार तुम्हाला माहित असेल किडनी ट्रान्सपरंट आहे का माहिती मॅडम नाही आहे बर ठीक आहे वेग पॉईंट म्हणजे आपण दे ऑकर ओनली द आउटर सर्फेस लक्षात ठेवा काही वेळा क्वेश्चन येईल कार्बोहायड्रेट कायम बाहेर असणार जसं घराचं जे नाव असतंय नेम टॅग असतंय तो घरा दरवाजाच्या बाहेर पाहिजे ना आत लावून चालणार नाही तसंच कार्बोहायड्रेट जे आहे ते आउटरला पाहायला मिळणार रिकनाइज द सेल परत एकदा स्ट्रक्चर बघा स्ट्रक्चर ऑफ सेल आउटसाइड काय आहे कार्बोहायड्रेट बघा दिसते का हे कार्बोहायड्रेट प्रोटीन काही आहे काही धसलेले आहेत इंट्रान्सिक आणि बाहेर असेल तर एक्सट्रान्सिक प्रोटीन आणि यामध्ये तुम्हाला कोलेस्ट्रॉल दिसायला पाहिजे कुठे आहे का बघा लिपिड ट्रान्सपरंट फॉस्फेट इथं तुम्हाला कोलेस्ट्रॉल दिसायला पाहिजे तर काय पाहिजे थोड्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल पाहिजे तर ही ज्या ठिकाणी मेम्ब्रेन आपल्याला दिसतात आता बघा की मेम्ब्रेन म्हटलं स्टॅटिक आहे म्हणजे काय करते काम चालू आहे स्टॅटिक मध्ये तुम्हाला बघायचं सांगितलं हे जे प्रोटीन आहे या ठिकाणी तुम्हाला अॅक्वापोरिन एक नाव दिले दिसते बघा काय नाव आहे अॅक्वापोरिन अॅक्वापोरिन की सेलमधून वॉटरला मूव्ह करण्यासाठी विशेष प्रकारचं पोर आहे त्या पोरला म्हणायचं अॅक्वापोरिन आणि ह्याच तुम्हाला की अॅनिमेशन दिसते बघा की जे वॉटर मॉलिक्युल जे आहे हा वॉटर मॉलिक्युल बघा वॉटर मॉलिक्युल आहे तो काय करतोय या ठिकाणी बाहेर पडतोय अशा प्रकारचं काम या ठिकाणी प्रोटीन करत असते तर या ठिकाणी आपला लेक्चर नंबर या ठिकाणी 9 कम्प्लीट होत आहे ओके बाय